नमस्कार मंडळी बीबीसी मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी सिद्धनाथ आजच्या सोपी गोष्टच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मेरी नावाच्या एका बाईची ही गोष्ट आहे आणि ही तुमच्याशी आमच्याशी सगळ्यांशी संबंधित आहे याचं कारण माहिती आहे कारण आत्ताच्या घडीला भारतात जगात महाराष्ट्रात कोरोनाचे जितके रुग्ण असल्याचं आपल्या समोर आलंय त्यापेक्षा कितीतरी जास्त रुग्ण हे असू शकतात याच कारण आहे असे अनेक लोक असतात ज्यांना आजाराचा संसर्ग झालेला आहे पण त्यांना कुठलंच लक्षण दिसत नाहीये लोक व्यवस्थित असतात बरी असतात पण ती इतरांना आजारी पाडू शकतात या अलाक्षणिक रुग्णांना म्हणजे सायलेंट स्प्रेडर्सना ओळखायचं सा कसं त्यांच्यापासून धोका नेमका किती आहे आणि त्यांच्यापासून बचाव कसा करायचा या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये तर सुरुवातीला गोष्ट मेरीची मेरी मलोन नावाची एक स्वयंपाकीकिण न्यूयॉर्कमध्ये काम करत होती ही गोष्ट आहे एकोणीसशे सहा सालची तेव्हा टायफॉइडची मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत साथ पसरली होती आणि मेरी ज्या ज्या घरांमध्ये काम करत होती त्या त्या घरातल्या लोकांना टायफॉईड होत होता अशा जवळपास त्रेपन्न लोकांना टायफॉईड झाला जिथे जिथे मेरीने काम केलं होतं पण मेरी मात्र ठणठणीत बरी होती नंतर असं कळलं की मेरीच या टायफॉईडचा संसर्ग होण्याचं कारण होती ती एक सायलेंट स्प्रेडर होती तिच्याबद्दल तिथल्या अमेरिकन प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आणि तिला तेवीस वर्ष क्वारंटाईनमध्ये ठेवलं त्याच्यातच मेरी मलोनचा मृत्यूसुद्धा झाला होता मेरी आयर्लंडहून आली होती ती एक स्थलांतरित कामगार होती ती अमेरिकेत स्वयंपाकिणीचं काम करायची ती गरीब होती तिच्याबद्दल तेव्हाच्या वर्तमानपत्रांमध्ये अनेक उलटसुलट गोष्टी छापून आल्या तिला टायफॉईड मेरी असं सुद्धा नाव तेव्हाच्या वर्तमानपत्रांनी दिलं होतं आणि या सगळ्या घटनेनंतरच लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या हक्कांबद्दल जगात व्यापक प्रमाणात चर्चा सुरू झाली आता आपण येऊया आत्ताच्या काळात दोन हजार वीसमध्ये मध्ये कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर पसरली आहे आणि महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या ऐंशी टक्के लोकांना कुठलीच लक्षणं नाही आहेत काही रुग्ण तर मी आपल्याला बोललो होतो की ऐंशी टक्क्याच्या आसपास रुग्ण हे असेही आहेत की ज्यांच्या टेस्ट पॉझिटिव्ह येतात पण त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत असे रुग्ण सुद्धा आहेत म्हणजे त्रास होऊन जी माणसं दवाखान्यापर्यंत पोहोचतात ती या हिमानगाचा एक अगदी छोटासा भाग आहे या हिमानगाचा एक मोठा हिस्सा हा प्रतला खाली आहे जो आपल्याला दिसत नाही आपल्यातलीही कितीतरी लोक कोरोनाची सायलेंट स्प्रेडर्स असू शकतात कॅरियर्स असू शकतात ज्यांना स्वतःला कुठलाच त्रास होत नाहीये पण त्यांच्यात हा व्हायरस घर करून नये ही किती घाबरवून टाकणारी गोष्ट आहे ना की आपल्यातल्या कोणाला तरी संसर्ग झालेला असू शकतो पण आपण ठणठणीत बरे आहोत कोविड झालेली व्यक्ती शिंकली किंवा खोकली तर तिच्या थुंकी वाटे त्या न दिसणाऱ्या कोरोना व्हायरसचा संसर्ग होतो हे आपल्याला कळून चुकलंय पण ज्या लोकांना कुठलीच लक्षणं दिसत नाहीत त्यांच्यापासून ना या रोगाच्या प्रसाराचा धोका नेमका कसा असतो हे गूढच आहे मेडिकल जर्नल असलेल्या नेचर मेडिसिनमध्ये पंधरा एप्रिलला एक संशोधन प्रसिद्ध झालं होतं या संशोधनात असं म्हटलंय कोविड नाईन्टीन आजार झालेला रुग्ण आजाराची लक्षणं दिसण्याच्या दोन ते तीन दिवस आधीच संसर्गाचा फैलाव करू शकतो चव्वेचाळीस टक्के प्रकरणांमध्ये हे दिसून आलंय पहिलं लक्षण दिसल्यानंतर इतरांना संक्रमित करण्याची क्षमताही पूर्वीपेक्षा कमी होते आणि त्यामुळे नेचर मेडिसिन या जर्नलमध्ये असं म्हटलंय की लक्षणं असलेल्यांपेक्षा लक्षणं नसलेले रुग्ण हे रोगप्रसाराचं एक महत्त्वाचं कारण ठरू शकतात पण या सगळ्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रात दुमत आहे महाराष्ट्राचे राज्य रोग सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांना जेव्हा मी या सगळ्याबद्दल विचारलं तेव्हा ते असं म्हणाले लक्षण नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह लोकांपासून संसर्गाचा धोका हा कमी असतो वेगवेगळ्या अभ्यासांमधना ही शक्यता नगण्य किंवा पाच ते सहा टक्के असल्याचं आढळून आलंय आता कोविडची साथ पसरून साधारणपणे पाच महिने झालेत अजून याच्यावर बरंच सखोल संशोधन होऊन या, या आजाराच्या अनेक पैलूंबद्दल ठोस माहिती किंवा निष्कर्ष आपल्या हाती आलेले नाही आहेत आणि म्हणूनच वैद्यकीय क्षेत्रात अनेक पैलूंबद्दल वेगवेगळी मत आहेत पण एवढं मात्र नक्की आहे की ज्या लोकांना लक्षणं दिसत आहेत ते किती प्रमाणात रोग पसरवत असले हे जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी ते रोग पसरवतात याबद्दल दुमत नाहीये भारतात आत्ताच्या घडीला कोविडचा संसर्ग झालेले रुग्ण हुडकून काढण्यासाठी आय सी एम ने काही मार्गदर्शक तत्व घालून दिलीत याच्यात लक्षणं असलेल्या लोकांची चाचणी करणं हे प्रामुख्याने येतं तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी सुद्धा केली जाते ज्याला आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असं म्हणतो डॉक्टर प्रदीप आवटे असं म्हणतात हा आजार मुख्यत्वे थुंकी वाटे पसरतो त्यामुळे लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून त्याच्या प्रसाराची शक्यता कमी असते पण अशा अलाक्षणिक रुग्णांनाही आयसोलेशन आणि क्वारंटाईनचा प्रोटोकॉल पाळायला सांगितला जातोय लक्षणं नसलेले कोविडचे रुग्ण शोधून काढण्यासाठी काय करायचं तर साहजिकेस सगळ्या लोकसंख्येची म्हणजे कोट्यावधी लोकांची चाचणी पण ही शक्यता आपल्याकडच्या वैद्यकीय प्रशासनाने याच्या आधीच फेटाळून लावली आहे मग काय करायचं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने अठरा मेला कोविडच्या चाचण्या करण्यासंदर्भात काही सूचना दिल्या होत्या ज्याच्यात दहा गट त्यांनी नमूद केले होते यातले दोन गट असे आहेत जे अलाक्षणिक लोकांबद्दल बोलतात यातल्या पहिल्या गटात अशी लोकं येतात जी कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेली असतात याच्यात हाय रिस्क गटात मोडणारी लोकं असू शकतात याच्यात बहुतांशी रुग्णांचे कुटुंबीय हे येत असतात तसंच आरोग्य ता सेवेतले कर्मचारीसुद्धा येत असतात ता। दुसऱ्या गटात अशी लोकं येतात जी पुरेशी संरक्षक उपकरणं न वापरता म्हणजे पीपीई किट्स न वापरता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले आरोग्य सेवेतले कर्मचारी पण तरीसुद्धा भारतात समाजातल्या इतर लोकांची चाचणी ही होणार नाहीये फक्त लक्षणं असलेल्यांचीच ती होणार आहे पण सिंगापूरचं उदाहरण पाहायचं झालं तर तिथे हा आजार पसरला होता एका लक्षणं नसलेल्या चीनी जोडप्याकडनं जानेवारी महिन्यात सिंगापूरच्या एका चर्चमध्ये एक कार्यक्रम होता याच्यासाठी चीनच्या वुहानमधला एक पंचावन्न छप्पन वर्षाचं जोडपं सिंगापूरमध्ये आलं होतं यांना कोविडची कुठलीही लक्षणं नव्हती एकोणीस जानेवारीला हा चर्चमधला कार्यक्रम सिंगापूरमध्ये पार पडला आणि ही लोक आपल्या गावी परत गेली बावीस आणि तेवीस जानेवारीला हे नवरा बायको तिकडे आजारी पडले त्याच वेळेला सिंगापूरमध्ये सुद्धा या चर्चच्या कार्यक्रमाशी संबंधित काही लोक ही आजारी पडली होती या चर्चशी संबंधित काही लोक सुद्धा आजारी पडली होती या लोकांची चाचणी सुरू झाली त्यानंतर डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की या तीन रुग्णांपैकी सिंगापूरमधल्या एक बावन्न वर्षाच्या बाई अशा होत्या ज्या त्या चर्चच्या कार्यक्रमाला गेल्या नव्हत्या तरीसुद्धा त्यांना कोविडची लागण झाली होती पण त्यांना लक्षणं दिसत नव्हती आता हे कसं काय तर जेव्हा त्यांनी चर्चच्या कार्यक्रमाचं सी सी टी व्ही फुटेज धुंडाळून पाहिलं तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की या बाई त्याच खुर्चीवर बसल्या होत्या ज्या खुर्च्यांवर हे जोडपं एकोणीस जानेवारीच्या चर्चच्या कार्यक्रमात बसलं होतं या दोन्ही काही तासांचं अंतर गेलं होतं सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयात संसर्गजन्य रोगांचे प्रमुख डॉक्टर वर्नॉन ली या सगळ्याबद्दल असं सांगतात केवळ श्वास घेणं आणि सोडणं किंवा एखाद्याशी बोलणं सुद्धा विषाणूच्या संसर्गाकरता पुरेसं ठरू शकतं विषाणू उच्छासातून बाहेर पडू शकतो त्यामुळे रोगी व्यक्ती बोलत असताना दुसरं कोणीतरी जवळ उभं असेल तर त्याला लागण होऊ शकते भारतात आता अनलॉक वन सुरू झाला जा आहे म्हणजे आपल्यातले जण हे घरातना बाहेर पडून कामासाठी किंवा इतर गोष्टींसाठी कुठे ना कुठे जात असतील पण त्याच वेळेला हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की आपल्या आजूबाजूला असे अनेक लोकं असू शकतील ज्यांना कोरोनाची कुठलीही लक्षणं नाही आहेत पण त्यांना या विषाणूचा संसर्ग हा झालेला आहे मग अशा परिस्थितीत या सायलेंट स्प्रेडर्सपासून आपला बचाव कसा करायचा तर तुम्ही प्रवासात घराबाहेर कुठेही असाल बसमध्ये असाल किंवा आपल्या गाडीने जात असाल तर मास्क हा नक्की लावा तुम्हाला तुमचे मित्रमैत्रिणी ओळखीचे दिसले तर एकदम त्यांच्या जवळ जाऊ नका सोशल डिस्टन्सिंग फिजिकल डिस्टन्सिंग कसोशीने पाळा त्यांच्याशी हात मिळवू नका अशा अनेक गोष्टी ज्या आपल्याला आत्तापर्यंत प्रशासन वारंवार सांगत आलंय त्या अजूनसुद्धा पाळणं हे अत्यावश्यक आहे आपण बाहेर गेल्यावर अनेकदा सहज कुठे ना कुठे हात लावत असतो तसे हात लावणं आपण अजूनही टाळायला पाहिजे तो हात आपल्या चेहऱ्याला लावणंसुद्धा सुद्धा आपल्याला टाळायला हवं आहे आणि जर बाहेर कुठल्या ना कुठल्या गोष्टीला स्पर्श करणं अनिवार्य असेल तर त्यानंतर आपल्याला लगेचच हात धुणंसुद्धा सुद्धा हे अत्यावश्यक असणार आहे त्यामुळे होईल काय तर अशा सायलेंट स्प्रेडरपासना आपण आपला बचाव करू शकू आणि आपण जर असे सायलेंट स्प्रेडर असू तर आपल्यापासून आपण इतर लोकांचासुद्धा बचाव करू शकू आणि संसर्गाची साखळी तोडण्यात आपल्याला यश ये येईल तुम्हाला आजचीही सोपी गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा कोरोनाबद्दलचे सगळे अपडेट्स मिळवण्यासाठी मी रोज जसं सांगतो बी बी सी मराठी डॉट कॉम ही आमची वेबसाईट बुकमार्क करून ठेवा आणि आम्हाला फेसबुक ट्विटर यूट्यूब हॅलो आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद